नमस्कार, स्टिचिंग विथ लीला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी शिकवणार आहे असे जुने फ्रॉक मुलींचे छोट्या छोट्या चेन जर खराब झाली तर ते वेस्टेज जातात, कोणी घालत नाही, त्याला वायला जातात. आणि घरातल्या घरात कशी लावायची हे बायकांना समजत नाही, त्यासाठी ही जीप किंवा चेन ही कशी लावायची हे बघा. ही चेन खराब झालेली फ्रॉकची, तर ही आता आपण उसळून टाकू आणि आपण ह्याच मापाची दुसरी चेन असून आणून कशी लावायची ते तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये. तुमचे म्हणजे जुने फ्रॉक वगैरे असे छान छान फ्रॉक असतात ते वायाला जाणार नाहीत. तुम्ही घरच्या घरी सुईद्वाराने सुद्धा तुम्ही ही चेन लावू शकता आणि ज्यांच्याकडे मशीन आहे ते मशीननेसुद्धा लावू शकता. तर ही आता मी हे उसळून घेते संपूर्ण. हे बघा, ही जुनी चेन आपण काढून टाकलेली आहे पूर्ण. त्याच्या जागी आपण ही त्याच मापाची ही दुसरी चेन आणलेली आहे. हे आता आपण लावणार आहे या फ्रॉकला. हे बघा अशी. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. घरातल्या घरात कोणी तुम्ही घरच्या घरी लावू शकता चेन. हे बघा, हे अशीच धरायची आहे. हे अशी घेऊन त्याला आपण कशी स्टिच करायची मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात प्रथम आपण ही कशी जोडायची ते बघा. पूर्ण फ्रॉकला आपण लावून घेऊया. ह्याच्या टाचण्या लावून घेऊया. हे आपण कट करून टाकू. हे सगळ्यात प्रथम बघा, माप घेऊ आपण. हे थोडी आपण इथं आदुमडून टाकणार आहे आणि शेवटपर्यंत बघा. ज्या इंचाची लागते त्या इंचाची चेन लावायची फ्रॉकला असेल ती. हे बघा, बरोबर एवढं हे आपल्याला दुमडाय ठेवलं, थोडं जास्त राहिलं तरी चालेल. हे बघा, सगळ्यात प्रथम आपण काय करणार, इथं स्टिच करून घेणार. हे बघा, तुम्ही घरगुती कोणीही लावू शकता अगदी. हे बघा, हे बघा, बरोबर चैन इथं मधोमध धरले मी. हे बघा, त्याला टाके घ्यायचं. हे बघा, बरोबर मधोमध घेतले आपण. त्याला आपण गाठ मारूया. हे आपण खाली जोडली. आता हे बघा, जे काय लागते ते घ्यायचे असे. नंतर दुमडले चालेल, आधी दुमडून ठेवली तरी आपण मापाचे करून घेतले. हे बघा, हे असे इथे एखादी खून करून घे, मग तेवढा आपण आत दुमडूया. हे बघा, दोन्ही साईड आपण उलट करून घेऊया. फ्रॉक उलट सुईदोऱ्याने तुम्ही स्टिच केलं तरी चालू शकते. दाखवणार तुम्हाला टाके मारायचे, म्हणजे तुमचे चेन हलणार नाही, काय नाही काय नाही. थोडे आत दुमडून घ्यायचे इथं. हे
असे एक बाजून जोडून घेतले. आता ते आपण ॲडजस्ट करू इथं हे बरोबर. ह्या एक बाजू, आता दुसरी बाजू मी तुम्हाला सुईद्वाराने दाखवते. बघा, एक बाजू पूर्ण लावलेली आपण हे लावले, काय टाचण्या लावलेल्या आहेत. तर एक बाजू आपण सुईद्वाराने स्टिचिंग करू. हे बघा, ही दुमडलेली पट्टी आहे, हे असं घेतलं आहे. हे आपण उंची मोजलेली आहे, ही आपण अशी बरोबर एवढी आपण आत दुमडून टाकणार आहे. थोडी जास्तची घ्यायची चेन आपल्याला. सुईद्वाराने आपण इथं हे करून घेऊ. एक दोन तीन ठिकाणी आपण टाके मारून घेऊ आणि त्याला आपण टीप मारू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कोणालाही घर बसले तुम्हाला चेन लावता येईल. दोन्ही जॉईंट एकसारखे बरोबर येत आहेत का बघा. हे बघा, एक टाका मारून झालं आपलं काम. आपण साधे नुसतं टिप मारायचं. हे बघा, एक बाजूने आपण असे टाके मारून घेतलेत आणि एक बाजूने टाचण्या मारून घेतल्यात. फक्त आपण आता ओढून व्यवस्थित लावून घ्यायचे आपल्याला. आपण ही एक टीप आता ही बाजू एक मारून घेऊया हळूहळू. थोडं हलू नाही म्हणजे लावूया आपण. सगळ्यात प्रथम आपण ही चेन इथं खालच्या बाजूने जोडलेली आहे. त्याच्यानंतर आपण इथून ही पूर्ण वर घेतली, किती उंची लागते ते बघून. आणि हे आपण इथं दोन तुकडा आत दुमडलेला आहे चेनचा आणि ही टाचणी लावून घेतल्यात. आणि एक बाजूने आपण तसंच केलं आहे आणि इथे थोडे सुईद्वाराने टाके मारून घेतले. सगळ्यात प्रथम आपण इथं जॉईंट केलं आणि इकडं घेतलं, नंतर इकडून इकडं घेतलं. इकडून इकडं घेतलं तरी कसंही चालेल, पण कुठली एक बाजू घ्यायची. हे बघा झालं झालं. आता फक्त आपल्याला ही टीप मारायची. असं प्लेन धरायचं एकदम. आपली चेन गेल्यावर आता आपण बाकीचे टीप मारून घेऊ. वळवून घे, पण आडवी टेप घेतली. आता पुन्हा तसेच टेप मारायची.
झालं, दुसरी साईड होत आली आपली बघा। चेन घेतली बाजूला आपण, एक मारून घेऊ आपली चेन लावून झालेली आहे। हे बघा तर हे फ्रॉक कित्येक दिवस असं पडून होतं। बऱ्याच जणांचे असे कपडे असतात की लहान मुलींचे चेन तुटतात, हे बघा, आणि फ्रॉक असेच पडून राहतात। तर तुम्ही आता हा व्हिडिओ पाहिलात का, हे बघा ही आपली ज्या मापाची चेन होती त्याच मापाची मी चेन आणलेली आहे। आणि काय केलं आपण, सगळ्यात पहिलं ही चेनची खालची बाजू, हे बघा, ही खाली जोडून घेतलं आहे, इथून मग इथं वर घेतलं आहे, जे ला राहील ते बाकीचं तुम्ही आपण असं आत दुमडून घेतलेलं आहे पट्टीच्या आत। हे झाली की ही बाजू आपण जोडून घेतलेली नाही, बघा हे आतमध्ये दुमडून घेतलं आहे। बघा चेन किती छान, बघा असं वेस्टेज जाईल का कोणाचा। काही काही नवीन फ्रॉकचे सुद्धा चैनी खराब होतात, तर त्यावेळी तुम्ही अशी घरच्या घरी चैन लावली तर तुमचं वेस्ट जाणार नाही चांगले चांगले कपडे। आणि घरच्या घरी तुम्ही कोणीही लावू शकता अगदी, आणि सुईद्वाराने म्हटलं तरी तुम्ही अगदी छानपैकी लावू शकता। ही पुढच्या वेळी मी एखादा व्हिडिओ दाखवेल, पूर्ण सुईद्वाराने लावलेलं मी तुम्हाला दाखवून देईल चेन कशी लावतात ती, आणि मशीनवरही दाखवेल नवीन एखाद्या फ्रॉकला अशी। तर बघा तुम्ही कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, बघा बरं अगदी छान आहे की नाही। हे बघा पूर्ण चेन अगदी छान पूर्ण निघलेली चेन होती ही, ती आपण काढून टाकलेली आहे ही, आणि ही त्याच कलरची आपण आणून त्याच उंचीची आणून आपण इथं जॉईंट केलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, बघा तुम्ही आता घरच्या घरी तुम्ही चेन लावू शकता जुन्या फ्रॉकला वगैरे, वेस्टेज जाणार नाही तुमचे कपडे। आणि कसा वाटला तर तुम्ही कमेंट करा, आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा।